इलेक्ट्रिक कारमधून सनरूफमधून फुगे उडवत कशळीत नवागत स्वागत. आज सगळीकडे शाळेच्या पहिल्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नवागतांचे स्वागत झाले. रत्नागिरी तालुक्यातील कशळी या गावांमध्ये मुख्याध्यापक प्रवीण किने यांच्या अनोख्या संकल्पनेतून लेझिम ढोलताशा यांच्या गजरामध्ये ग्रीन एनर्जीच्या मार्गदर्शनासोबत पहिलीच्या नवीन विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक गाडीमध्ये बसून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळेला गाडीच्या सनरूफमधून फुगे उडवत मुलांनी जल्लोषात शाळेत पहिले पाऊल ठेवले. या प्रसंगी वृक्षारोपण करून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यासोबत एक झाड वाढवण्याचा संकल्प केला. ही मुले जशी वाढतील तशी ही झाडे सुद्धा वाढते व पर्यावरणाला जपणारी एक नवीन पिढी तयार होईल. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षकांच्या नवनव्या संकल्पना जपण्यासाठी शिवराम किनरे, प्रदीप करंबेळकर, लवेश गोरे यांनी सहकार्य केले. यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कासार सर, शिक्षणाधिकारी योजना लोहार सर, त्याचप्रमाणे गट शिक्षणाधिकारी सुनील पाटील, विस्तार अधिकारी दत्तात्रय सोपनूर व केंद्र प्रमुख तारवे सर यांनी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण किणे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या शाळेमधील पहिलीपासूनचे सर्व विद्यार्थी सर्व सूचनांसहित पूर्ण परिपाठ इंग्रजीमध्ये करतात. शाळांची पटसंख्या टिकवण्यासाठी नवनवीन संकल्पना शिक्षकांच्या मनामध्ये रुजत आहेत. अशा पद्धतीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक विविध कल्पनांमधून नवीन मुलांचे स्वागत करण्यात आले. प्रदूषणाचे धोके, ग्रीन एनर्जीची गरज व वृक्ष लागवड याचा सुरेख मेळ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कशळी नंबर 1 यांनी घातलेला आहे, त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. राज न्यूज, कोकण.